या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कल्याण मंगल रोडवर खड्ड्याचे साम्राज्य असून या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। गुरुवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारासही या रस्त्यावर कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सूरज गवारी नावाच्या व्यक्तीचा खड्डे चुकवत असताना त्याचा तोल गेल्याने तो डंपरच्या मागच्या चाकाखाली जाऊन दुर्दैवी मृत्यू झालाय। तरीही महानगरपालिकेने हे खड्डे बुजवले नसल्याने संतप्त स्थानिक रहिवासी व सामाजिक संघटना व मनसे कार्यकर्त्याने पालिकेचा निषेध करत अपघाताला कारणीभूत असलेल्या ठेकेदार व त्या ठेकेदारावर कारवाई न करणाऱ्या संबंधित पालिका सिटी इंजिनियर्स अर्जुन अहिरे यांच्यावर गुन्हे दाखल करत निलंबन करावयाची मागणी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे। मात्र या प्रकरणी पालिका अधिकारी अर्जुन अहिरे यांना विचारणा केली असता त्यांनी हा मृत्यू खड्ड्यामुळे झाला नसल्याचे सांगत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासात खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। महापालिकेच्या शहर अभियंत्याने नुकतंच असं डिक्लेअर केलं होतं की महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये कुठेही जर कधी खड्डे पडले तर त्या अभियंत्याला आणि त्या कंत्राटदाराला जबाबदार देण्यात येईल। आत्ता नांदिवली परिसरामध्ये नमस्कार ढाब्याच्या समोर एका गवारी म्हणून एका मुलाचा मृत्यू झाला आहे खड्डे चुकवताना। त्या प्रकरणी खड्डे चुकवण्याप्रकरणी जर कधी गवारीने म्हणून माणसाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यावरती कंत्राटदारावरती आणि उपअभियंतावरती सुद्धा गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे। आणि तसंच पत्र मी प्रशासनाला दिलेलं आहे, आयुक्तांनाही दिलं आणि सिटी इंजिनियरला दिलेलं आहे। जर कधी त्याच्यामध्ये नुसत्याच डंपर चालकावरती गुन्हे दाखल होणार असतील तर तो कारवाई सदोष होईल। ती महापालिका सिटी इंजिनियरनी जर कधी डिक्लेअर केलं आहे की तुम्ही आमच्या अभियंत्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू किंवा त्यांना जबाबदार धरण्यात येऊ तर जबाबदार धरा आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। आपलं स्पष्ट मागणं आहे आणि आपण लेखी तसं पत्र दिलेलं आहे। तसं जर नाही झालं आणि गवारे कुटुंबियांपैकी कोणी जर कधी जागरूक नागरिक फाउंडेशनला कोणाला कॉन्टॅक्ट केला तर याच्यावरती आपण कारवाई घेऊ। आपण त्यांच्यावरती फिर्याद दाखल करू, खाजगी दुकानात दाखल करू आपण कंत्राटदारावरती सुद्धा आणि उपअभियंत्यावरती किंवा अभियंता कोणी असतील त्यांच्यावरती। प्रत्येक वर्ष मेकाळ्या रस्त्याची व्यवस्था करत असतो, घेऊन उघडला की हीच परिस्थिती असते खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये सध्या आम्हाला काही कळत नाही आणि आमच्या रिक्षावरची परिस्थिती रिक्षाही खराब होते आणि आमच्याही पाठीची कंबर एकदम नाकामी होऊन जाते। प्रशासन कायमस्वरूपी व्यवस्था करावी विनंती विनंती आहे। काम करते पण ते मलम पट्टीला काम करते तो परमानंद राहत नाही, थोडा पाऊस झाला की तिथे फुल पाणी भरतं, आम्हाला उत्पादन जाणं कठीण होते। जी ये जो न्यूज हमने भी कल सुनी है कि डंपर के नीचे की इस एक व्यक्ति की मौत हुई है, बात तो बहुत तकलीफ होती है सुनने में। हम लोगों को भी दुख हुआ है क्योंकि बेचारे किसी की जान गई है, किसी का बेटा था, किसी का भाई था, किसी का पति, किसी का पिता था, बुरा तो लगा है। लेकिन ये खड्डे के वजह से उसकी जान डंपर के नीचे गई है या क्या वजह है, इस वजह के बारे में तो समझो पुलिस डिपार्टमेंट जो कुछ बताएगा उसमें देखा जाएगा। और उसके बाद में अगर समझो ऐसी कोई बात है तो दोषियों के ऊपर कार्रवाई तो करनी जरूरी रहेगी और प्रशासन उसके लिए जो कार्रवाई करेगी उसके बारे में बाद में बताया जाएगा। लेकिन सिद्ध होना चाहिए कि किस वजह से उसकी जान गई है। बाकी उस रास्ते पे खड्डे वहाँ पे नहीं ऐसे बताया गया है, जहाँ वो हादसा हुआ है वहाँ पे खड्डे नहीं थे, वहाँ पे कोई रास्ते में बोटल नेक थी। बोटल नेक में कैसे कि रास्ता वहाँ पे अगर कोई छोटा होगा किसी अतिक्रमण की वजह से वगैरह तो वो शायद वो क्रॉस करते समय या रास्ते की तरफ आते समय उसको डंपर की धड़क हुई। लेकिन ये जो भी कुछ बात है पुलिस की एफ आई आर में आएगी और उस तरह से खड्डे का दुरुस्त काम तो वहाँ पे चालू ही है। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर।